मध्य बेंगळूर महामार्गावर साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या आठ वाहनांना धडकी दिली या अपघातात चार चार चकी तीन रिक्षा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पण त्यापैकी एकाचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी नवले पूल येथे घडली साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला मालट्रक क्रमांक डी झिरो एक सी झिरो चारशे सदुसष्ट सकाळी नवलेपूल व वडगाव पुल येथे हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रकने समोरच्या असणाऱ्या चारचाकी वाहनांना व वा तीन रिक्षाला जोरदार धडक दिली त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत तर आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ